हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण इथे लाल भोपळ्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। हा मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे, यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत। तर त्याआधी आपण त्याच्यावरती हा जो भाग आहे, हे जे जाळीदार दिसते ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यानंतर मी त्याला हे बघा अशा प्रकारे कट करून घेतलं आहे आणि ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे। त्यानंतर कढईत एक चमचा तेल गरम केले आहे, त्यामध्ये मोहरी घातली आहे, थोडंसं हिंग घालायचं आणि इथे मी 1.5 चमचा आलं लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबिरीची पेस्ट केलेली आहे ती घातली आहे। ती तेलावर 2 मिनटं चांगली तळून घ्यायची आहे। हे एकदा व्यवस्थित तळली की त्यामध्ये मग हा चिरलेला भोपळा टाकायचा। व्यवस्थित एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे आता व्यवस्थित छान मिक्स झाले की त्यामध्ये आता आपण धने पावडर घालायची। 1/2 चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, 1/2 चमचा हळद घालायची। त्यानंतर हे आता आपण चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचे, मीठही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून हा भोपळा छान शिजू द्यायचा आहे। 1-5 मिनटातच भोपळा छान शिजतो। 3-4 मिनटानंतर इथे मी हे एकदा चेक करून घेत आहे। हे बघा, भोपळा इथे व्यवस्थित शिजलेला आहे। यावरनं मी आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे। ही आपली लाल भोपळ्याची मस्त अशी चवदार भाजी अगदी तयार आहे। नक्की तुम्ही करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।